यार हेलो व्हाट्सअप गाइस, स्वागत है आपका व्लॉग विद आतिश में। तो गाइस आज मैं लेके आ चुका हूँ अपने पास, जैसे कि देख सकते हो एनएस की 125, यहाँ पे भी 125, केटीएम आरसी 200 और अपनी जो है आरएस 200। तो अभी चार गाड़ियां है अपनी। तो सबसे पहले मैं आज एनएस जो है 125, ये BS6 का मॉडल है। तो इसका जो ओनर है सूरज है, सूरज ये भाई दादा, मैं सूरज ला मतलब सूरज को मैं क्वेश्चन पूछूंगा दो इसके गाड़ी के बारे में, मतलब गाड़ी कब ली इसने और क्या क्या है, मतलब गाड़ी का एनएस 125 का एक्सपीरियंस मेरे को जानना है। तो सूरज भाई कभी घेतली गाड़ी? ये मैं घेतली 2022 ला। 2022 ला, ठीक है। आणि सर्व्हिसिंगचे वगैरे चार्जेस किती जातात तिला? याचे ऍक्च्युअली सर्व्हिसिंगचे तर कमच आहे, तर मला 4000 चा हे फक्त। 4000? हां ओके, मतलब 4000 के आसपास उसको सर्व्हिसिंग का चार्ज जो है पूरा जाता है। आणि माइलेज वगैरे किती देते? माइलेज 45 पर्यंत देते। 45 पर्यंत, मतलब 45 का माइलेज उसको ऑलमोस्ट गाडी को मिळ जाते। मोठा काम वगैरे 2022 ला घेतलेली ना? हो 22, तेव्हापासून कुठला मोठा काम निघालं काय गाडीमध्ये? गाडीत काहीच काम नाही, काहीच काम नाही, माइलेज वगैरे एकदम परफेक्ट, रनिंग एकदम परफेक्ट। ठीक है, चालेल चालेल, थँक्यू यार सूरज सांगण्यासाठी मला, थँक्स। तो अभी गाय जो दुसरा गाड़ी है एनएस 125, ही BS4 ची है और जो इनके मालिक है उनका नाम है गणेश। तो गणेश भाऊ या तुम्ही पण, आता जे गणेश भाऊ आहेत ते पण आले, थँक्यू गणेश भाऊ टाइम काढून आले। आता तुमची जी एनएस 125 आहे त्याच्याबद्दल मला विचारायचं होतं, ही किती माइलेज देते? ही 45, सेम 45 ची माइलेज देते। कुठे लॉंग टूरला गेले तेव्हा कसं हायवेवर जास्त कमी असं काय इम्पॅक्ट? सेम कम सीसी ची गाडी आहे 125, तर बाकीच्या गाड्या कशा चालतात 125 सीसीच्या, सेम तशीच चालतो। ओके, आणि जर इथे सर्व्हिसिंगचं हिची काय कॉस्ट आहे? तर तिची तर मी त्यांना विचारलं तर ते बोलले 4000 आसपास। तर तुम्हाला तरी सर्व्हिसिंगला किती येते चार्जेस? मला चार्जेस सर्व्हिसिंगला बस 2-3 हजार सेम असते। ओके, आणि टॉप स्पीड किती गेले तुम्ही याच्यामध्ये? 120 जा रही है 125 की सीसी गाड़ी है, 125 जाती है, सॉरी 120 तक जाती है, मतलब यार बहुत कमाल की चीज है ये बहुत। आणि मोठा काम वगैरे काय निघाले गाडी मध्ये आता? नाही अजूनपर्यंत तर नाही, 3 वर्ष झाले गाडीला। 3 वर्ष झाले, ही कधी 2021 ची है ना? तो ये जो गाय 2021 की गाड़ी और वो वाली जो 2022 की, तो यार एक चीज अच्छी लगी पल्सर वालों की, गाड़िया बहुत मेंटेन चल रही है इनकी, और अपनी आरएस भी जैसे ये पता रहेगा, तो ये मेरे को बहुत स्पेशली अच्छा लगा। तो थँक्यू गणेश यार टाइम काढून येण्यासाठी, थँक्यू सो मच।